आयुष्यामध्ये आपण चरितार्थासाठी उपजीविकेसाठी काय शिक्षण घेतो याचा विचार आपण कायम करतच असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या आसपासचा समाज कसा आहे, त्याचे काय प्रश्न आहेत हे जर समजून घेतलं आपण, तर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व अगदी वेगळ्या प्रकारचं बनतं. आपल्या व्यक्तिमत्वाचा तो आयाम हा आपल्याला खरोखरच आयुष्यभर पुरणारा असा आहे. त्यामुळे आपलं शिक्षण घेत असताना घेऊन झाल्यावर आपण नक्की काही काळ असा काढला पाहिजे की ज्यामध्ये आपल्याला हे समजून घेता येईल. आणि मला वाटतं की आज आपलं तांत्रिक शिक्षण घेत असताना, इंजिनियर होत असताना, डॉक्टर होत असताना, टेक्नॉलॉजी विज्ञान शिकत असताना सामाजिक शास्त्र आज आपण बरीच मागे सोडतो. आणि जर समाज चांगला घडावा असं वाटत असेल, जर एक चांगली जागा असायला हवी समाजी असं वाटत असेल, तर सामाजिक शास्त्रांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुर्दैवाने आपल्याला विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्र असं एकत्र नाही शिकता येत. पण म्हणूनच असा प्रयत्न करायला हवा की वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमधनं काही काळ तरी आपण या सगळ्या शास्त्रांचं ओरिएंटेशन घेतलं पाहिजे. जर ते आपण घेतलं तर एक व्यक्ती म्हणून, आपलं व्यक्तिमत्व घडण्यासाठी म्हणून त्याचा बराच लाभ होऊ शकेल.